राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज सातारा लोकसभेसाठी श्रीनिवास पाटील आणि विधानसभेसाठी दीपक पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना सातारा शहरातून रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। पाहूयात। सातारा लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादीचं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन या निमित्तानं झालेलं आहे आणि या धर्तीवर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आज लोकसभेचा अर्ज या ठिकाणी दाखल करत आहेत आणि विधानसभेसाठी दीपक पवार हे राष्ट्रवादीतून आज उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहेत। आपण पाहू शकतो की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून आज या ठिकाणी राष्ट्रवादीचा जनसैलाब या ठिकाणी समोर दिसून येत आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वीचं राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे 2 दिवसापूर्वी अर्ज दाखल त्यांनी केला होता। त्यांनीही मोठं विराट शक्ती प्रदर्शन या निमित्तानं केलं होतं। मात्र आज सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो आणि आपण पाहू राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी आज राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी एकवटलेले आहेत। सिक्कीमचे राज्यपाल आज माजी राज्यपाल आज या ठिकाणी आपण दाखल झालेले अर्ज भरण्यासाठी, तसेच सातारा जिल्ह्याचे शशिकांत शिंदे या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी आहेत। बाळासाहेब पाटील या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। राष्ट्रवादीचा हा जनसैलाब या निमित्तानं या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीतच राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी आणि उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांना शिकस्त देण्यासाठी आता राष्ट्रवादीचे पवार साहेबांचे हे सर्व सैनिक आज या निमित्ताने एकवटलेले आहेत। कॅमेरामन वसीमसह इम्तियाज मुजावर, MKN न्यूज मराठी, सातारा।